पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर, संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट पुणे. पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ऍडव्होकेट अभय छाजेड, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. मानाचा मुजरा या 2015 झालेल्या कार्यक्रमाच्या वाढीव खर्चासंबंधी झालेल्या तक्रारीवर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे स्पष्टीकरण विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल, मिलिंद अष्टेकर या मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळ सदस्यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळातर्फे 2015 मानाचा मुजरा हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमातील वाढीव 10,78,000 रुपये 15 दिवसात भरण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिला आहे. धर्मदाय आयुक्तांच्या या आदेशावर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळाने नाराजी व्यक्त करत धर्मदाय आयुक्तांच्या या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे मत मांडले आहे. 2010 ते 2015 या कालावधीत मानाचा मुजरा हा कार्यक्रम झाला होता. यामध्ये सुरुवातीला घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता वाढीव खर्च झाल्याचे सांगत आमच्या विरोधात राजकारण करण्यात येत आहे. मानाचा मुजरा या कार्यक्रमात हा जो वाढीव खर्च झाला आहे तो महामंडळाच्या सभासदांवरच झाला आहे. हॉटेल, राहण्याची व्यवस्था, कलाकारांना ये जा करण्यासाठी वाहन व्यवस्था अशा स्वरूपातच हा खर्च झाला आहे. आम्ही कोणीही आमच्यावर वैयक्तिक खर्च केलेला नाही, महामंडळाच्या पैशावर करणार नाही. आम्ही कलाकार आहोत म्हणून आम्हाला माहीत आहे की एखादी संस्था कशी पद्धतीने चालवायची. म्हणूनच धर्मदाय आयुक्तांनी जो आदेश दिला आहे त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आम्ही खर्च केलाच नाही तर आम्ही ते पैसे भरणार नाही, असेही यावेळी विजय पाटकर म्हणालेत. धर्मदाय संस्थेने आम्हाला सांगितलं की 10,78,000 भरा, परत करा. एक आम्ही कार्यक्रम केला होता मानाचा मुजरा, त्याचा वाढीव खर्च झाला, त्याची 10,78,000 तुम्ही भरा. आता वाढीव खर्च झाला, असा खर्च भरता येतो का? प्रपोज खर्च असू शकतो. आपला इंडिव्हिज्युअल आलेला आहे अलका कुबल, रिया बेर्डे आणि विजय पाटकर यांनी भरा. त्या तिघांनी इंडिव्हिज्युअली हा खर्च केलेला आहे का? तर नाही. हा महामंडळाच्या कार्यक्रमासाठी झालेला खर्च आहे. फक्त एकच बोल सांगण्यात येते की 10,78,000 जास्त झाला, जास्तीत जास्त 10,78,000 जास्त झाले. 3 दिवसाचा कार्यक्रम आज तागायत महामंडळाने केलेला नव्हता. जो 2015 100 वर्ष पूर्ण झाली मराठी चित्रपटसृष्टीला म्हणून भाऊ सोडवे त्यावेळी तत्काळ अध्यक्ष, त्यांच्या डोक्यातली कल्पना म्हणून आम्ही हा कार्यक्रम केला होता. 3 दिवस केला होता, त्यामुळे कोणाचा खर्च वाढला आणि हा खर्च झाला. अगोदरची मंडळी काही मंडळी म्हणत होती की भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचार केला. आता म्हणतात हा खर्च झाला, म्हणजे भ्रष्टाचार आम्ही केला नाही हे 100% प्रूव्ह होतंय. तर खर्च झाला, असा खर्च भरतात का? आणि खर्च केला म्हणजे काय? कलाकारांसाठी, सभासदांसाठी आम्ही जेवण दिलं, त्यांना राहायला जागा दिली, त्यांना वाहन खर्च दिला. हा खर्च महामंडळ महामंडळाच्या सभासदांसाठी नाही करणार, तर कोणासाठी करणार? तर एकही सभासद लोक बाहेरची नव्हती. त्याने मला भरायला सांगितलं, त्यावर 15 दिवस उत्तर मांडलं होतं. ते 15 दिवस आम्हाला उत्तर द्यायचे वेळ दिला नाही, त्याच्या अगोदर तो निर्णय दिला की तुम्ही भरून टाका म्हणून. तर आमची भूमिका हेच आहे की आम्हाला न्याय मिळणार नाही आहे. आम्ही हायकोर्टात जाणार आहोत, दाद मागणार आहोत, आणि तेव्हा या गोष्टी ज्या क्लिअर होतील तेव्हा आणखी ठामपणे आम्ही सगळे मांडू. आम्ही 14 वर्षांची जी कार्यकारिणी होती अगोदरची, ते ठामपणे अशा गोष्टी वकिलासहित आम्ही मांडू. विद्यमान आरोपवर विद्यमान अध्यक्षांवर बरेच आरोप होतात, म्हणजे आताचे विद्यमान उपाध्यक्ष आरोप करतात, माजी प्रमुख कार्य आरोप करतात. आता बरेच त्यांनी आणखी एक आरोप केला की धमक्या बिमक्या हे महामंडळ कधी नव्हतं. पुण्यातल्याच बाईला धमकी देणं आणि काय या गोष्टी या महामंडळात कधी नव्हत्या. अशा गोष्टी येतात म्हणजे आमची छाती दडपली आहे. तर आम्हाला फक्त इंडस्ट्री चित्रपट याच्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हतं, काही माहिती असणार नाही, आम्ही हीच कामं करणार. आताच्या अध्यक्षाने एक आरोप करा म्हणजे झाला तर 5 वर्षात कोणी मला येऊन सांगावं महामंडळाने आताच्या अध्यक्षाने खास करून अध्यक्षांनी चित्रपट सृष्टीसाठी काय केलं, आज लॉकडाऊन मध्ये काय केलं. हा जनरल बॉडी आली नाही, 2 वर्ष जनरल बॉडी आली नाही. काय म्हणजे फक्त राजकारण करायचं, अगोदरच्या कार्यकारिणीवर 5 वर्ष कंप्लीट झाली तरी फक्त आरोप करत राहायचे, कोर्टात केसेस करत राहायचे का? हा खर्च सगळा जनरल बॉडीत मान्य झाला, ऑलरेडी मान्य झालाय आमच्या काळी, नंतर 5 वर्ष यांच्या काळीमध्ये हा मान्य झालेला खर्च. मग आता का आरोप आहे आमच्या कार्यकारिणीवर, हे आरोप का? फक्त आकस आहे का? धर्मादेचे कोल्हापूरचे त्याने सुद्धा विचारावं लागेल असं तुम्ही का करताय, की आम्ही कोल्हापूरात जाऊन विचारू मग असं तुम्ही का करताय? आम्ही कलाकार मंडळी जाऊ मग, तक्रारी हात धरून म्हणत असं तुम्ही काय करताय, याचं कारण काय?
भरपूर रिपीट करते विद्यमान उपाध्यक्ष स्वतः विनाकारण फक्त राजकारण आम्ही एकही आरोप नाही केला एकही पेपरात किंवा एकदा मी सांगितलं नाही की आता त्यांनीच काढलं होतं अध्यक्ष यांनी दखलपट्टी केली होती तुम्हीच मीडियामध्ये सांगितलं होतं दखलपट्टी झाली म्हणून काही गोष्टी नाही झालं मला आनंद पण नाही दुःख पण नाही असे नकोय भावड अशी लोक नकोय फार वाईट आहे आम्ही पण नसणार म्हणून आम्ही पण निघून जाऊ सगळ्या मंडळांनी यावं भावंडळी खूप चांगलं काम करणारी एक संस्था आहे सगळ्या मंडळी या काय काम करा हे राजकारणासाठी बरेच मंडळी बाहेर आहेत ना बरेच प्लॅटफॉर्म आहेत राजकारण करण्यासाठी पण आता अर्कबल प्रिया बेडेने विजय पाटकरवर आरोप करताना धाळ विचार करायला पाहिजे की आम्ही इंडस्ट्रीतली माणसं आहोत 35-35-40 वर्ष आम्ही इंडस्ट्रीत काम करतोय हे धाळ आरोप करायला पाहिजे विचार करायला पाहिजे तुम्ही आरोप करताना 10 टक्के तर भरा 10 टक्के अरे मी खर्च केलाय कार्यकारिणी त्यावेळेला खर्च केलेला आहे आणि खर्च परत केला जातो का म्हणून सांगा घर बांधतो जास्त खर्च झाला मागता का नाही खर्च जास्त झाला परत घ्या मला पैसे होतं का भ्रष्टाचार केले असते पैसे खाल्ले असते खिशात घातले असते आम्हाला द्यायलाच पाहिजे होते हे होणार नाही आमच्याकडे माझेपर्यंत होणार नाही पण झालं असतं आणि आरोपी ठरलो असतो तर मी दिले असते पैसे आम्ही दिले असते हो खर्च केले कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी खर्च केला तो पैसे परत करायचे हा कुठला नियम कधी आलाय बरं मांडायची परंपरा क्षमता मांडायची आम्हाला संधीच दिली नाही कोर्टांनी धर्मदायांनी त्याच्यामध्ये निर्णय कसा होतो ते आमचे वकील बसले आम्ही हायकोर्टात मांडतोय ते